नवोदय पांचवी स्कॉलरशिप, आठवीं स्कॉलरशिप, आठवीं MMS आणि सहावी गणित, इंग्रजी, विज्ञान आणि मराठी या सर्व विषय शालेय स्पर्धा परीक्षा। तसे विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन, आम्ही या उपक्रमांतर्गत आणि ग्रुपला जॉईन होण्यासाठी किंवा करण्यासाठी मेसेज करा 75884568 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावरती तुम्ही मेसेज करा, त्यामध्ये तुमचा वर्ग टाका, आम्ही तुम्हाला त्या त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये ॲड करू। चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या ज्ञान घटक पाहणार आहोत। काल आपण समसंख्या आणि विषम संख्या पाहिल्या, आजच्या भागामध्ये आपण मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या ह्या पाहणार आहोत। तर चला, सर्वांना परत एक वेळेस नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात। मी धनराज बर्गे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। चला मग आपण मूळ संख्या म्हणजे काय पाहू। आपण मूळ संख्येची व्याख्या, मूळ संख्या कशाला म्हणायचं पहा इकडं। मूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्येची व्याख्या पाहू। ज्या संख्येस त्याच संख्येने व एकने किंवा एकाने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या असे म्हणतात। मूळ संख्या असे म्हणतात। आलं लक्षात? मग लक्ष द्या, इकडं आपण काय उदाहरण पाहू। इकडं पहा, व्याख्या काय म्हणते, ज्या संख्येस त्याच संख्येने किंवा एकने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या असे म्हणतो। मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक संख्या घेऊ 14। आता या 14ला किंवा हे 14 कशाच्या पाड्यात आहे का, पाड्यात आहे म्हणजे त्या ज्या संख्येच्या पाड्यात आहे त्याचा अर्थ त्या संख्येने त्याला भाग जातो। बेन भाग जातो, सातन भाग जातो आणि एकन भाग जातो आणि 14ने भाग जातो। बे एक बे, बे सती 14, सात एक सात, सात दोन्ही 14। म्हणजे मूळ संख्या काय म्हणते, ज्या संख्येस त्याच संख्येने 14ला 14ने भाग जातो, भागाकार 1 येतो, किंवा 1ने जर भाग घातला तर भागाकार 14 येतो। पण या ठिकाणी 2 चाललाय, 7 चाललाय, म्हणजे 14 ही मूळ संख्या आहे का? नाही। 14 ही मूळ संख्या आहे का? नाही। समोर लक्ष द्या, फक्त मूळ संख्या आपल्याला लिहायची पुढे। तर 2 जर घेतलो तर या 2ला 2नीच भाग जातो, किंवा 1ने भाग जातो, किंवा 7 जर घेतला तर या 7ला 7 हा फक्त 7च्याच पाड्यात येतो, 7 1 7, म्हणजे 7नीच भाग जातो किंवा 1ने भाग जातो। ज्याला 7/1 भागाकार 1, 7/1 म्हणजे भागाकार किती आला 1, 7/7 म्हणजे किती आला 7/7 1, आणि 7/1 म्हणजे 7, म्हणजे 7 ही का आहे मूळ संख्या आहे। कशामुळं? कारण की या 7ला एकतर 7नेच भाग चालला त्याच संख्येने किंवा 1ने। दुसऱ्या कोणत्या संख्येने चाललाय का? जसं 14ला 2ने चालला होता, 7ने चालला होता, तसं या 7ला दुसऱ्या कोणत्या संख्येने चालला आहे का भाग? नाही। 13 घ्या, 17 घ्या, 17ला एकतर 17नेच भाग जातो किंवा 17ला 1नेच भाग जातो, बाकी कुठल्या संख्येने भाग जात नाही। आलं लक्षात? म्हणजे 17 ही का आहे मूळ संख्या आहे। 18 घ्या, 18ला 2ने जातो, 3ने जातो, 6ने जातो, 18ने जातो आणि 1ने जातो। मग 18 ही का आहे मूळ संख्या होईल का? होणार नाही। लिहून घेऊ नका, समोर लक्ष द्या।
म्हणजे मूळ संख्येची व्याख्या समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एकतर त्याच संख्येने भाग जावं लागेल किंवा एकने भाग जावं लागेल तरच ती मूळ संख्या असेल. दुसऱ्या संख्येने जर भाग गेला तर ती मूळ संख्या राहणार नाही. चला आता आपण काय करू, मूळ संख्या कशा तुमच्या लक्षात आलं कशाला म्हणायचं? एक ते शंभर पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. कोणत्या आहेत पहा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला चला अक्षर ऐके छान. एक ते दहाच्या दरम्यान कोणत्या येतात? एक. एक ही मूळ संख्या ही नाही, संयुक्त संख्या ही नाही. एक ही का आहे? मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही. मग पहिली मूळ संख्या आहे आपली दोन, त्यानंतर तीन, चारला दोनने भाग जातो चार मूळ संख्या होणार नाही, पाच, सहाला दोनने तीनने भाग जातो सहा होणार नाही, त्यानंतर सात, आठला दोनने भाग जातो चारने जातो, नऊला तीनने जातो आणि दहाला दोनने आणि पाचने भाग जातो. म्हणजे आपल्याला एक ते दहाच्या दरम्यान किती मिळाल्या हो एकूण मूळ संख्या? तर आपल्याला एक ते दहाच्या दरम्यान एकूण चार मूळ संख्या मिळाल्या गुरुजी. आलं लक्षात? त्याच प्रकारे आपण 11 ते 20 दरम्यान, अकराला कशाने भाग जातो का कशाने जात नाही? एकतर अकराने किंवा एक न जातो, बाकी कुठल्या संख्येने जात नाही, म्हणून अकरा ही मूळ संख्या आहे. बाराला दोनने सहाने चारने भाग जातो बारा येणार नाही. तेराला तेरानेच भाग जातो किंवा एकने भाग जातो म्हणून तेरा. चौदाला दोनने जातो सातने जातो. पंधराला तीनने जातो पाचने जातो. सोळाला दोन चार आठ म्हणून सोळा सुद्धा होऊ शकत नाही मूळ संख्या, भाग जातो दोन न जातो चार न जातो. त्यानंतर सतरा, सतराला सतरानेच भाग जातो दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही. अठराला दोनने जातो तीनने जातो नऊने जातो सहाने जातो, अठरा येत नाही. मग एकोणीस, मग कोणती? एकोणीस. वीसला तर दोनने दहाने चारने जातो पाचने जातो, वीस पण मूळ संख्या होणार नाही. मग किती झाल्या हे? किती झाल्या? चार. आलं लक्षात? त्यानंतर 21 ते 30 दरम्यान पहिले काय आहे? 21. 21ला दोन तीनने जातो सातने जातो. 22ला दोनने जातो 23ला तेवीसनेच भाग जातो म्हणून 23. 24ला दोन चार सहा आठ जातो. 25ला पाचने जातो. 26ला दोनने जातो तेराने जातो. 27ला तीनने जातो नऊने जातो. 28ला चौदाने जातो सातने जातो दोनने जातो. मग 29. आणि 30ला दोनने जातो तीनने जातो पाचने दहाने पंधराने भाग जातो. मग 30 पण येऊ शकत नाही. म्हणजे 21 ते 30 दरम्यान दोन मूळ संख्या येतात. किती आहेत? दोन मूळ संख्या येतात. त्यानंतर 31 ते 40 दरम्यान पहा. 31 घ्या, 31ला कशानेच भाग जात नाही 31. 32ला दोन जातो चार आठ सोळा. 33ला अकराने जातो तीनने जातो. 34ला सतराने जातो दोनने जातो. 35ला पाचने सातने जातो. 36ला दोन तीन सहा नऊ अठरा 36 पण येत नाही. 37ला 37नेच भाग जातो म्हणून काय? 37. 38ला 19ने जातो दोनने जातो. 39ला तीनने जातो तेराने जातो. 40ला दोन चार आठ दहा वीस 40 पण येत नाही. मग 31 ते 40 दरम्यान किती झाल्या? दोन मूळ संख्या झाल्या. किती झाल्या हो? दोन. हे 12 वाटेल तुम्हाला, दोन आहे. किती झाल्या? दोन झाल्या. मग 41 ते 50 दरम्यान कोणत्या आहेत? 41ला 41ने भाग जातो 41. त्यानंतर 42ला 21ने जातो सातने जातो. 43 मूळ संख्या आहे 43ला 43नेच भाग जातो. 44ला दोनने जातो. 45ला पाचने नऊने जातो.
46ला 23 ने जातो, 2 ने जातो, 47ला 47 नेच भाग जातो किंवा 1 ने जातो। 47 ही काय आहे? मूळ संख्या आहे। काय आहे 47? मूळ संख्या आहे। 48ला 2 ने जातो, 49ला 7 ने जातो, 50ला 2, 5, 10, 25, मग आपल्याला 1, 2, 3 किती मिळाले हो? 41 ते 50 च्या दरम्यान 3 मूळ संख्या मिळाल्या। त्यानंतर 51 ते 60 सुरुवातीला पहिली काय आहे? 51, 17 + 51 17 ने भाग जातो। त्यानंतर 52, 52ला 2 ने जातो, 26 ने जातो। त्यानंतर आहे 53, 53ला 53 नेच भाग जातो। 54ला 2 ने जातो, 55ला 5 ने जातो, 11 ने जातो। 56ला 2 ने जातो, 28 ने जातो। 57ला 19 ने जातो, 58ला 2 ने जातो, मग काय आली? 59। मग आणि 60ला 2 ने जातो, 3 ने जातो, 30 ने जातो, म्हणजे 53 आणि 59 किती मिळाल्या? 2। किती मिळाल्या? 2 मिळाल्या। त्यानंतर 61 ते 70 च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत पहा। 61 ते 70 च्या दरम्यान 61ला 61 ने भाग जातो, 62ला 2 ने भाग जातो, 63ला 3 ने भाग जातो, 64ला 4 ने 8 ने भाग जातो, 65ला 13 ने जातो, 66ला 3 ने 2 ने भाग जातो, 67 किती मिळाल्या? 68ला 2 ने भाग जातो, 69ला 3 ने भाग जातो, 70ला 2 ने 5 ने भाग जातो, 10 ने जातो। म्हणजे या ठिकाणी 61 आणि 67 या दोन मूळ संख्या मिळाल्या। 71 ते 80 च्या दरम्यान 71 घ्या, 71ला 71 ने भाग जातो, कुठल्याच पाड्यात येत नाही 71। 72ला 2 ने जातो, 18 ने जातो, 9 ने जातो। 73ला 73 ने भाग जातो, 74ला 2 ने जातो, 75ला 5 ने जातो, 15 ने जातो, 76ला 2 ने जातो, 77ला 7, 11, 78ला 73, 13, 2, 6, 79। 79ला कशानेच भाग जात नाही आणि 80ला 2, 4, 8 किती झाल्या? 1, 2, 3 म्हणजे हे किती आल्या? 3 आल्या। किती आल्या? 3 आलं लक्षात। त्यानंतर 81 ते 90 दरम्यान 81 ते 90 दरम्यान 81ला 9 ने भाग जातो, 82ला 2 ने जातो, 83ला 83 नेच भाग जातो म्हणून 83, 84ला 2 ने भाग जातो, 85ला 17 ने जातो, 5 ने जातो, 86ला 2 ने भाग जातो, 87ला 29 + 87, 88ला 4 ने, 8 ने, 89ला 89 ने भाग जातो आणि 90ला 2 ने जातो, 5, 10 ने भाग जातो। म्हणून 81 ते 90 च्या दरम्यान दोनच मूळ संख्या मिळाल्या। त्यानंतर 91 ते 100 दरम्यान 91, 93, 97, 91, 92 2 ने भाग जातो 92ला, त्यानंतर 23, 24, 92, 93 3 ने भाग जातो, 3, 3, 9 आणि 3, 1, 3 31, 3, 93, 4 ने 94ला 2 ने जातो, 95ला 19, 5, 95, 5 ने 19 ने भाग जातो, 96ला 24, 96, त्याच्यानंतर 97ला कशानेच भाग जात नाही, 97नेच भाग जातो, 98ला 2 ने भाग जातो, 99ला 11, 99, 99, 9, 3 ने भाग जातो आणि 100ला 10 ने, 20 ने, 25 ने, 2 ने, 4 ने भाग जातो, म्हणून 100 बी येणार नाही। मग 91 ते 100 च्या दरम्यान किती झाल्या? 1। म्हणजे आता 25 मूळ संख्या झाल्या का बघा, 4, 2, 6 आणि 3, 9, 9, 2, 11, 11, 2, 13, 13, 1, 14, 14, 3, 17, 17, 2, 19, 19, 2, 21, 21, 4, 25 किती झाल्या हो? टोटल 25 आलं लक्षात। मग या मूळ संख्याचे काही मुद्दे आहेत किंवा गुणधर्म आहेत, काय काय आहेत आपल्याला त्याचे गुणधर्म पाहिजे। पहिला काय आहे हे मूळ संख्या लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घेत चला। पहिला काय आहे? सर्वात लहान मूळ संख्या,
सर्वात लहान मूळ संख्या, सर्वात लहान मूळ संख्या किती आहे, कोणती आहे सर्वात लहान? दोन। सर्वात लहान मूळ संख्या किती आहे? दोन। आला लक्षात? चला दुसरा मुद्दा, सर्वात मोठी मूळ संख्या सांगता येत नाही, मूळ संख्या सांगता येत नाही। त्यानंतर एकमेव सम मूळ संख्या, एकमेव सम मूळ संख्या कोणती आहे? हो दोन आहे। कोणती आहे? दोन आहे। एक ही मूळ संख्या नाही, एक ही मूळ संख्या म्हणजे एक जे आहे ते मूळ संख्याच नाही। आलं लक्षात? चला त्यानंतरचा आपल्याला पुढचा मुद्दा काय सांगता येईल, एक ते शंभर पर्यंत, एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? हो पंचवीस आहेत। आपण आत्ताच मोजलेला आहे किती आहेत, पंचवीस या ठिकाणी लिहिले, पण टोटल पंचवीस, टोटल पंचवीस लिहिलेलं पण आहे। आलं लक्षात? त्यानंतर त्यानंतर एक ते शंभर पर्यंत एकूण एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज, एकूण मूळ संख्यांची बेरीज किती येते? एक हजार साठ, एक हजार साठ। एक ते पन्नास पर्यंत, आपण एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या पाहिल्या, पंचवीस आहेत, मग आता एक ते पन्नास पर्यंत एकूण मूळ संख्या किती येत आहो? पंधरा। आलं लक्षात? त्यानंतर एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज, पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज तीनशे अठ्ठावीस। हा महत्वाचा मुद्दा आहे, मूळ संख्यांचा मसावी, मूळ संख्यांचा मसावी किती असतो? एक असतो। मूळ संख्यांचा मसावी एक असतो। आलं लक्षात? मूळ संख्यांचा मसावी एक असतो आणि मूळ संख्यांचा लसावी त्या दोन संख्या, त्या संख्यांचा, दोन असतील किंवा अनेक असतील, लसावी काढण्यासाठी मूळ संख्याचा, मूळ संख्यांचा लसावी त्या संख्यांचा गुणाकार असतो। त्या संख्यांचा काय असतो? गुणाकार असतो। हे मुद्दे लिहून घ्या, महत्वाचे आहेत, याच्यावरती आपल्याला एखादी प्रश्न येऊ शकतो। एकशे एक ते दोनशे पर्यंत मूळ संख्या, किंवा पर्यंत असं लिहू नका, एकशे एक ते दोनशे मूळ संख्या।
चला कोणते आहेत ते पहा। 101 पहिली आहे, 101, 103, 107 आणि 109। 101 ते 110 दरम्यान चार आहेत, 101, 103, 107, 109। त्यानंतर 111 ते 120 दरम्यान एकच आहे, 113। त्यानंतर 127 आहे, 131 आहे, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197, 199। म्हणजे किती आहेत मोजा आता, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 किती येतात, 21 येतात। 101 ते 200 दरम्यान 21 मूळ संख्या आहेत। तर आपण 201 ते 300 पर्यंत असलेल्या मूळ संख्या आपण काढू। 201 ते 300 तुम्हाला ज्यादा माहितीसाठी राहू द्या तुमच्याकडे। 211, 223, 227, 229, 233, 239, 241, 251, 257, त्यानंतर 263, 269, 271, 277, 281, 283, 293। किती येतो बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 एकूण किती येत आहे, 16 मूळ संख्या येतात। 201 ते 300 दरम्यान एकूण 16 मूळ संख्या येतात। किती येतात, 16। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखी एक मुद्दा लक्षात घ्या, तुम्हाला माहिती असावं, 1 ते 1000 यामध्ये 1 ते 1000 दरम्यान किंवा मध्ये 168 मूळ संख्या येतात। किती येतात हो, 168 मूळ संख्या आहेत। किती, चला मी शिकवलेला आवडत असेल तर लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, लाईक करा। नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला जोड मूळ संख्या म्हणजे काय, खूप सोपी व्याख्या आहे। दोन मूळ संख्या मधील, दोन मूळ संख्या मधील फरक 2 असल्यास, दोन मूळ संख्या मधील फरक 2 असल्यास त्या संख्यांना जोड मूळ संख्या, जोड मूळ संख्या असे म्हणतात। दोन मूळ संख्या मधील फरक 2 असल्यास त्या संख्यांना जोड मूळ संख्या असे म्हणतात।
आलं लक्षात? ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो त्या संख्यांना जोड मूळ संख्या म्हणतात. जोड मूळ संख्यांच्या जोड्या कोणकोणत्या जोड्या आपल्याला मिळतात पाहू आपण. पहा, दोन आणि तीन मध्ये दोनचा फरक आहे का? नाही. तीन आणि पाच मध्ये आहे. तीन आणि पाच मध्ये तीनचा सॉरी दोनचा फरक आहे. म्हणून आपल्याला पहिली जोड मूळ संख्या कोणती मिळाली हो? ती जोडी किती कोणती मिळाली पहिली? तीन कॉमा पाच. पहिली जोडी कोणती मिळाली? तीन कॉमा पाच. मग त्यानंतर पाच आणि सात मध्ये दोनचा फरक आहे. दुसरी जोडी कोणती मिळाली आपल्याला? पाच कॉमा सात. पाच कॉमा सात. त्यानंतर तिसरी जोडी कोणती मिळते पाहू? सात आणि अकरा मध्ये चारचा फरक आहे. अकरा आणि तेरा मध्ये दोनचा फरक आहे. म्हणजे अकरा आणि तेरा, अकरा आणि तेरा ही तिसरी जोडी झाली. चौथी जोडी तेरा आणि सतरा मध्ये चारचा फरक आहे. सतरा आणि एकोणीस मध्ये दोनचा फरक आहे. म्हणून चौथी जोडी सतरा कॉमा एकोणीस. पाचवी जोडी एकोणीस आणि तेवीस मध्ये चारचा फरक आहे. तेवीस आणि एकोणतीस मध्ये सहाचा फरक आहे. एकोणतीस आणि एकतीस मध्ये दोनचा फरक असल्यामुळं आपल्याला पाचवी जोडी कोणती मिळाली? एकोणतीस आणि एकतीस. कोणती मिळाली? एकोणतीस आणि एकतीस. मग आता सहावी जोडी कोणती मिळेल आपल्याला? एकतीस सदोतीस मध्ये सहाचा फरक आहे. सदोतीसच्या नंतर एक्केचाळीस आहे, याच्यामध्ये चारचा फरक आहे. एक्केचाळीस आणि त्रेचाळीस मध्ये दोनचा फरक आहे. म्हणून सहावी जोडी एक्केचाळीस आणि त्रेचाळीसची आहे. कोणती आहे? एक्केचाळीस आणि त्रेचाळीसची सहावी जोडी. आलं लक्षात? सातवी जोडी कोणती मिळेल आता? त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस मध्ये चारचा फरक आहे. सत्तेचाळीस आणि त्रेपन्न मध्ये सहाचा फरक आहे. त्रेपन्न आणि एकोणसाठ मध्ये सहाचा फरक आहे. एकोणसाठ आणि एकसष्ट मध्ये दोनचा फरक आहे. म्हणून सातवी जोडी एकोणसाठ कॉमा एकसष्ट ची मिळाली. आठवी गुडी जोडी एकसष्ट आणि सदुसष्ट सहाचा फरक आहे. सदुसष्ट आणि एकाहत्तर चारचा फरक आहे. एकाहत्तर आणि त्र्याहत्तर ही आपल्याला आठवी जोडी मिळाली. त्यानंतर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी मध्ये सहाचा फरक आहे. एकोणऐंशी आणि त्र्याऐंशी मध्ये चारचा फरक आहे. त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद मध्ये सहाचा फरक आहे. एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव मध्ये आठचा फरक आहे. म्हणून आपल्याला विद्यार्थी मित्रांनो एकूण जोड्या किती मिळाल्या? एक ते शंभर, एक ते शंभर मध्ये जोड मूळ संख्यांच्या जोड्या, जोड मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? आठ जोड्या आहेत. किती आहेत? आठ जोड्या आहेत. पहा, आठ काढल्या आपण इथं. आलं लक्षात? सहमूळ संख्या, को प्राइम नंबर, सहमूळ संख्या, को प्राइम नंबर, को पी आर आय एम ई प्राइम नंबर्स, को प्राइम नंबर्स म्हणजे सहमूळ संख्या. खूप सोपी व्याख्या आहे. ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात.
त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, दोन क्रमवार संख्या कोणत्याही दोन क्रमवार संख्या घ्या सहमूळ संख्या असतात. दोन क्रमवार संख्या या काय असतात सहमूळ संख्या असतात. कोणत्याही दोन घ्या, 12-13 घ्या, 17-18 घ्या, 97-98 घ्या. पहा 12 आणि 13 क्रमवार संख्या आहेत. कोणत्या दोघालाही भाग कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही. दोन्हीला दोन भाग जातो का, 12 जातो पण 13 जात नाही. 3 12 जातो 13 जात नाही. कुठल्याही दोन जर तुम्ही क्रमवार संख्या घेतल्या तर त्या काय असतात सहमूळ संख्या असतात. आलं लक्षात? काही वेळेला दुसरा मुद्दा घ्या, काही वेळेला म्हणजे सतत नाही बरं का, काही वेळेला एक मूळ संख्या व एक संयुक्त संख्या व एक संयुक्त संख्या या सहमूळ संख्या असतात. काही वेळेला ही संयुक्त संख्या सहमूळ संख्या असतात. दोन्ही संयुक्त संख्या, 15 संयुक्त संख्या आहे, 16 संयुक्त संख्या आहे, दोन्ही संयुक्त संख्या सहमूळ संख्येची जोडी. कारण की क्रमवार संख्या आहेत 15-16, दोन्ही सहमूळ संख्या आहेत, सहमूळ संख्याची जोडी होऊ शकते. प्रश्न कसा येतो, खालील पर्यायातील सहमूळ संख्यांची जोडी कोणती किंवा खालील पर्यायातील जोडमूळ संख्यांची जोडी कोणती सहमूळ संख्येची जोडी होऊ शकते होते. पा या दोन संख्याला कोणत्याही एका संख्येने भाग घाला. 17-35 कोणत्या एका संख्येने भाग जातो का, कोणत्याच जात नाही. 2 नाही 3 नाही 5 नाही 7 नाही 9 नाही 12 नाही कोणत्याही दोन एक संख्या दोन्ही संख्येला एकाने भाग जातच नाही. म्हणून ही सहमूळ संख्या आहे. दोन क्रमवार संख्या ह्या नेहमी सहमूळ संख्याची जोडी असतात. आलं लक्षात? त्यानंतर आपण काय करू, संयुक्त संख्या. संयुक्त संख्या पाहू. आपण आज काय पाहिलं, जो मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि संयुक्त संख्या पाहू. आता संयुक्त संख्या खूप सोपी आयडिया आहे संयुक्त संख्या ओळखायची. चला संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, कॉम्पोजिट नंबर, COMPOSITE, कॉम्पोसिट नंबर्स, NUMBERS, कॉम्पोसिट नंबर्स म्हणजे काय, संयुक्त संख्या. संयुक्त संख्येची सगळ्यात सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला. आपला एक नैसर्गिक संख्या एक, एक व एक व मूळ संख्या, एक व मूळ संख्या सोडून, एक व मूळ संख्या सोडून राहिलेल्या संख्या, राहिलेल्या संख्या संयुक्त संख्या आहेत.
एक व मूळ संख्या सोडून राहिलेल्या संख्या संयुक्त संख्या आहेत. आलं लक्षात? समजा आपल्याला 1 ते 100 च्या दरम्यान संयुक्त संख्या जर लिहायला सांगितल्या तर सर्वप्रथम 1 काढून टाकायचा, 2 पासून सुरुवात करायचं, 2 पासून 100 पर्यंत सुरुवात केलं का त्याच्यातल्या मूळ संख्या काढायच्या, म्हणजे 1 अधिक 25 मूळ संख्या काढल्या, किती झाले आहे 26 काढा, 100 वजा 26 बरोबर 74 का आहेत संयुक्त संख्येचा, काय था 74 संयुक्त संख्येत कुठ 1 ते 100 च्या दरम्यान. 1 व मूळ संख्या 16 राहिलेल्या का आहेत संयुक्त संख्या. मग आता संयुक्त संख्या कोणत्या आहेत पहा, आपल्याला 1 घ्यायचं नाही बरं का मित्रांनो, 1 ही संयुक्त संख्या नाही, मूळ संख्या नाही, 1 सोडून द्या, 2 पासून सुरुवात करा, 2 ही मूळ संख्या आहे घेऊ शकत नाही, 3 मूळ संख्या आहे येणार नाही, 4 पहिली संयुक्त संख्या कोणती आहे 4, 5 मूळ संख्या आहे 6, 7 मूळ संख्या आहे 8, 9, 10, 11 मूळ संख्या आहे 12, 13 मूळ संख्या आहे 14, 15, 16, 17 मूळ संख्या आहे सोडून द्या 18, 19 मूळ संख्या आहे सोडून द्या 20, 21, 22, 23 मूळ संख्या आहे सोडून द्या 24, 25, 26, 27, 28, 29 मूळ संख्या सोडून द्या 30, 31 मूळ संख्या आहे सोडून द्या 32, 33, 34, 35, 36, 36, 36, त्याच्यानंतर 37 मूळ संख्या आहे 38, 39, 40, 41 मूळ संख्या आहे 42, 43 मूळ संख्या आहे 44, 45, 46, 47 मूळ संख्या आहे 48, 49, 50, 51, 52, 53 मूळ संख्या आहे 54, 55, 56, 57, 58, 59 मूळ संख्या आहे 60, 61 मूळ संख्या आहे 62, 63 मूळ संख्या आहे 64, 65, 66, 67 मूळ संख्या आहे 68, 69, 70, 71 मूळ संख्या आहे 72, 73 मूळ संख्या आहे 74, 75, 76, 77, 78, 79 मूळ संख्या 80, 81, 82, 83 मूळ संख्या आहे 84, 85, 86, 87, 88, 87, 88, त्यानंतर 89 मूळ संख्या 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97 मूळ संख्या आहे 98 आणि 99 आणि 100. पहा आपल्याला 1 ते 100 च्या दरम्यान 25 मूळ संख्या आणि 1 सोडून द्या, राहिलेल्या 74 संयुक्त संख्या आहेत, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. चला आपल्याला काय राहिले, चला इथं 63 राहिले, 63 संयुक्त संख्या आहे, मूळ संख्या नाही, 3 ने भाग जातो, 9 ने जातो. चला धन्यवाद आठवण करून दिला. तर याची जी संयुक्त संख्येचे जे काही गुणधर्म आहेत ते उद्या पाहू, उद्या आपण संयुक्त संख्येचे गुणधर्म, त्यानंतर चौरस संख्या पाहू,
त्यानंतर घन संख्या पाहू, चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या, वर्ग संख्या घन संख्या पाहू, आणि आपण वर्ग काढण्याची ट्रिक घन काढण्याची ट्रिक पण उद्या पाहू। मग त्यानंतर आपण काय करू, या घटकावर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यासाठी नवनीत पुस्तक असेल किंवा महाराष्ट्र शासनाची मार्गदर्शिका असेल स्कॉलरशिपची, तेव्हा ते असलेले प्रश्न ते प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून घेऊ। तर सर्वांना विनंती आहे, विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा कृपया, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल ते सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह तासिकेत सेवक उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। या ठिकाणी थांबूया आपण। जय हिंद, वंदे मातरम, सी यू टुमारो, बाय, हॅव अ नाईस।